मी मीनाक्षी, आधार न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूयाच्या ठळक घडामोडी. डोंबिवलीतील 27 गावातील ग्रामस्थांनी आज भव्य मोर्चा काढला. 27 गावाची स्वतंत्र नगरपालिका घोषित करण्यासह बँड केलेलं प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन पुन्हा सुरू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. डोंबिवली व ग्रामीण परिसरातील 27 गाव मागील महापालिका निवडणुकीत KDMC समाविष्ट करण्यात आले, मात्र त्यानंतर या गावचा विकास झालेला नसून आता प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन बँड करण्यात आला आहे. यामुळे पुनर्विकासासह अनेक प्रकल्प रखडले असून याचा ग्रामस्थांना प्रचंड मोठा फटका बसत आहे. या सगळ्यांबाबत KDMC पासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सगळ्यांकडे दाद मागूनही काही उपयोग होत नसल्यानं अखेर 27 गाव सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीच्या वतीने डोंबिवलीत भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार गणपत गायकवाड, संघर्ष समितीचे अध्यक्ष गुलाब वझे यांच्यासह तब्बल 3-4 हजार ग्रामस्थ सहभागी झाले होते. यावेळी येत्या विधिमंडळ अधिवेशनात मुख्यमंत्र्यांशी बोलून या सर्व समस्या मार्गी लावण्याचं आश्वासन राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केलं. गेली 27 गावाची संघर्ष समिती, या समितीने गेले 1.5 वर्षापासून या भागामध्ये जे नोंदणी शुल्क जे भरून घेतलं जात नाही या संदर्भातलं आज भव्य मोर्चा इथे उपस्थित केला होता. सरकारचा एक प्रतिनिधी म्हणून तिथल्या असणाऱ्या सर्व भूमिपुत्रांचं असणारी जे मागणी आहेत त्या मागण्यांचं पत्र हे मी स्वीकारलं आहे आणि मी त्यांना आश्वासन दिलं आहे की अधिवेशन काळामध्ये माननीय मुख्यमंत्री चंद्रकांतदादा यांची एकत्र या संदर्भात बैठक घेऊन या संदर्भात जो पॉझिटिव्ह निर्णय आहे तो पॉझिटिव्ह निर्णय घेण्याच्या दिशेने आम्ही त्यांना आग्रह करूया. आम्हाला एकच वाटतं की राज्यमंत्री जेव्हा व्यासपीठावर येतो तेव्हा आम्हाला थोडीशी आशा वाढलेली आहे की आमचा लवकरात लवकर निर्णय होणार, कारण जेणेकरून आज तुम्ही बघितलं दस्तक नोंदणी आणि 27 गावांची आम्ही जोपर्यंत मोर्चा काढत नव्हतो पब्लिक बघितलीच आहे, जवळजवळ 4-5 हजाराच्या वरती आहेत. पण ह्यापुढं जर ताबडतोब नाही झाले तर पुढचा विषय आहे आमचा लगेच मोर्चाचा. नांदेड येथील प्रतिबंधित असलेली सुगंधी तंबाखू व गुटख्याची वाहतूक करणाऱ्या महिंद्र पिकअप टेम्पोला इतवारा पोलीस व अन्न औषधे प्रशासनाच्या पथकाने पकडले असून 8 लाखाचा गुटखा जप्त केलाय. नांदेड शहरासह राजभरात प्रतिबंधित असलेला गुटखा व सुगंधी तंबाखूची विक्री सर्रासपणे सुरू आहे. गुटखाबंदी असूनही जिल्ह्यात त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. रात्रीच्या सुमारास देगलूर नाका परिसरात हैदर फॅक्शन हॉलसमोर महिंद्रा पिकअप या टेम्पोने प्रतिबंधित तंबाखूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली असता सहाय्यक पोलीस निरीक्षक रोयलावार व त्यांच्या सहकाऱ्यांनी टेम्पोची तपासणी केली असता गुटख्याने भरलेले पोथे आढळून आले असून 8 लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी शेख मुख्तार, शेख युनुस याला ताब्यात घेतले आहे. लातूर येथील जळकोट येथे रोहित शिंगाडे या 29 वर्षीय जवानाचा मिलिटरी लान्स म्हणून सियाचिन या भागात कर्तव्य बजावत असताना बर्फावर पडून डोक्यावर जबर दुखापत झाल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. लातूर येथील रोहित शिंगाडे हे सियाचिन भागात सध्या मिलिटरी लायन्स नायक म्हणून कर्तव्य बजावत होते. सियाचिन येथे उंच टेकडीवर मोठ्या प्रमाणात बर्फ असल्याने कडाक्याच्या थंडीत कर्तव्य बजावत असताना बर्फावर पडल्याने रोहित यांच्या डोक्याला जबर मार लागला. तेथून त्यांना विमानाने उपचारासाठी दिल्ली येथे आणण्यात आले. डॉक्टरांनी संपूर्ण शरीराची तपासणी केल्यानंतर त्यांच्या डोक्याची नस तुटल्याचं समोर आलं. डॉक्टरांनी प्रयत्न करून डोक्यातील नसचे ऑपरेशन केले, मात्र तरीही उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली, त्यामुळे संपूर्ण लातूर शहरात शोककळा पसरली आहे. अकोला जिल्ह्यातील बाजूरमधून तब्बल 58 उंट पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. कत्तलीसाठी या उंटाची राजस्थानतून तस्करी होत असल्याची शक्यता व्यक्त केली जात असून तेलंगणा विधानसभा निवडणुकीतील यशासाठी काळे जादू करायला उंटाचा वापर होत असल्याचा संशय व्यक्त आहे. तब्बल 58 उंटाचा तांडा राजस्थानतून हैदराबादकडे निघाला होता. अकोल्यातील वनराई गोरक्षक संस्थेच्या श्रीकांत बोरकरांना संशय आला. त्यांनी थेट पोलिसांच्या कानावर हा प्रकार घातला. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत उंटाच्या तस्करीचा पर्दाफाश केला. या उंटाच्या तस्करीमागचं कारण म्हणजे सध्या तेलंगणात विधानसभा निवडणुकीचा जोर असून निवडणुकीत प्रतिस्पर्धाला चितपत्र करण्यासाठी तेलंगणात काळ्या जादूच्या नावाखाली अघोरी प्रकार चालतात. काळ्या जादूसाठी उंटाच्या अवयवांना मोठी मागणी असते, त्यासाठी हे उंट नेले जात असल्याचा संशय आहे. अंधेरीच्या वीरा देसाई रोडवरील 22 मजली इमारतीला लागलेल्या आगीत दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अंधेरीत 22 मजली इमारतीला आग लागली असून त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. छठ पूजा सुरू असताना ही दुर्घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमक दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी पोहोचले.
त्यांनी 10व्या व 11व्या मजल्यावर अडकलेल्या 5 जणांना बाहेर काढलं आहे. मुंबईत रहिवासी आणि व्यावसायिक दोन्ही ठिकाणी पाणी कपातीची शक्यता असून स्थायी समितीच्या बैठकीत मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजय मेहता यांनी पाणी कपातीच्या प्रस्तावाला स्थायी समितीत मांडण्यासाठी होकार दिला आहे. मुंबईत गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावामध्ये पाणी साठा कमी आहे. आजच्या तारखेला तलावामध्ये 92% इतका पाणी साठा उपलब्ध होता, तर सध्या मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावामध्ये 76% इतका पाणी साठा उपलब्ध आहे. यावर्षी पावसाने ओढ दिल्यानं 1 ऑक्टोबरला मुंबईकडे 91% पाणी साठ्याची नोंद झाली होती. मुंबईला वर्षभर सुरळीत पाणी पुरवठा होण्यासाठी तलावामध्ये 14,47,000 दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता असते. मात्र सध्या मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावामध्ये 11,10,00,000 लिटर एवढा पाणी साठा उपलब्ध आहे. आधार न्यूज मध्ये घेत आहोत छोटासा ब्रेक, पाहत रहा आधार न्यूज. भाजप सरकारने धनगर समाजाची फसवणूक केली, सत्तेत आल्यावर धनगर समाजाला आरक्षण देऊ असं खोटं बोलून आमची मतं मिळवली, मात्र आरक्षण दिलं नाही. धनगर समाजाला तत्काळ आरक्षण द्यावं यासाठी औरंगाबाद येथे मोठं आंदोलन करण्यात आलं. यापूर्वी पंढरपूर ते बारामती दरम्यान धनगर समाज महाआंदोलन करण्यात आलं, त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाला लवकरात लवकर आरक्षण देऊ असा शब्द दिला, मात्र तो पाळला गेला नाही. यावरून धनगर समाजाची फसवणूक केली गेली असा आरोप धनगर समाजाकडून करण्यात आला. या समाजाला तात्काळ आरक्षण द्यावे व घटनेनुसार आदिवासी सवलती द्याव्यात या मागणीसाठी औरंगाबाद येथे अहिल्याबाई होळकर आयुक्त कार्यालयावर पिवळं वादर घेऊन धडक मोर्चा काढण्यात आला. येथील आमदारासह अनेक मोठ्या प्रमाणात समाजातील मोठे नेते सहभागी झाले. धनगर समाज बांधवांनी सहभाग नोंदवला. आमची प्रमुख मागणी आहे की देवेंद्र फडणवीस सरकारनं पंढरपूर ते बारामती मोर्चाच्या वेळेस बारामतीला येऊन आम्हाला आश्वासन दिलं की आमचं सरकार सत्तेवर आणण्यासाठी मदत करा, पहिल्या कॅबिनेटमध्ये आदिवासी जमातीमतीच्या सवलती आपल्याला लागू करू. मी वेळोवेळी विधान परिषदेमध्ये प्रश्न उपस्थित केला, सरकार आम्हाला आजपर्यंत झुलवत ठेवत आहे, सरकार धनगराची फसवणूक करते, आमच्या मतावर सरकार सत्तेत आलं आणि आम्हाला फसवण्याचं काम करते. ठाणे येथील माजी शिवसेनेचा नगरसेविका शांता सोलुंकी यांचा मुलगा नरेश सोलुंकी याने 20 ते 30 साथीदारांना घेऊन सनी तांबे या तरुणाला काट्या आणि बांबूने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. शिवसेना नगरसेवक संजय पांडे यांचा मुलगा नील पांडे याने 2 दिवसापूर्वी आपल्या वाढदिवसानिमित्त हवेत गोळीबार केल्याची घटना ताजी असतानाच अशातच शिवसेनेच्या माजी नगरसेविका सोलुंकी यांचा मुलगा नरेश सोलुंकी याने आपल्या साथीदारांना घेऊन सनी तांबे नावाच्या तरुणाला दारूची बाटली फोडल्याच्या रागातून काट्या व बांबूने बेदम मारहाण केली. हा सर्व प्रकार CCTV मध्ये कैद झाला असून या प्रकरणी ठाणे नगर पोलिसांनी आतापर्यंत 3 जणांना अटक केली असून आणखी आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. काय माहीत येत ना सर, मी तिकडे माझ्या मित्रासोबत उभा होतो, ते येऊन डायरेक्ट मला मारहाण सुरुवात केली. आमच्याकडची माजी नगरसेविका शांता सोलंकी व तिचा मुलगा नरेश सोलंकी, त्या लोकांनी सगळ्या आमच्याकडची मुलं गुजराती जमायचे ते सगळे येऊन मला मारहाण सुरुवात केली. मी पोलीस स्टेशनला कारवाई करायलाच गेलो, त्या अगोदर माझ्या त्या लोकांनी माझ्यावरतीच कारवाई केली होती, माझ्यावरतीच केस झालेली सर. यवतमाळ येथील राळेगाव तालुक्यात धुमाकूळ माजून 13 लोकांचे बळी घेणाऱ्या T1 नरभक्षक वाघिणीला वन विभागाने ठार केले, त्यामुळे या परिसरातील भयमुक्त झालेल्या नागरिकांनी चवरखेडा गावात शूटर नवाब शपात अली खान व त्याचा मुलगा अस्कर अली खान याचा भव्य सत्कार केला. यवतमाळ येथील राळेगाव तालुक्यातील सराटी बोराटी जंगलात धुमाकूळ घालणाऱ्या 3 वाघिणीला जेरबंद किंवा ठार मारण्याची मोहीम वन विभागाकडून 12 सप्टेंबर पासून राबविण्यात आली होती. 2 नोव्हेंबर रोजी वन विभागाला यश आले. सराटी गावालगतच्या नाल्यात T1 वाघिणीला असगर अली याने ठार मारले, तेव्हापासून या परिसरातील नागरिकांची भीती कमी झाली आहे.
या शूटर पिता पुत्राने ऋण फेडण्याच्या उद्देशाने भयग्रस्त 22 गावातील नागरिकांनी आज सावरखेडा गावात त्यांचा सत्कार केला आहे. नागपूर येथे स्वाईन फ्लू या जीवघेण्या आजाराने पुन्हा डोके वर काढायला सुरुवात केली असून महिन्याभरात विविध रुग्णालयामध्ये या आजाराने 4 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नागपूर येथे हवामानात सातत्याने होत असलेल्या विचित्र बदलामुळे स्वाईन फ्लूचा फैलाव मोठ्या प्रमाणात होण्याची भीती आरोग्य विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे. नागपूरसह विदर्भात सर्दी खोकल्याच्या रुग्णांची संख्या वाढली आहे, त्यामुळे स्वाईन फ्लूच्या आजाराने डोके वर काढले असल्याचे बोलले जात आहे. थंडीची चाहूल लागताच नागपुरात स्वाईन फ्लूचा प्रकोप वाढला असून महिन्याभरात नागपूरच्या विविध रुग्णालयात स्वाईन फ्लूने 4 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाने केली आहे. डोंबिवली येथील प्रथमेश ज्वेलर्स या सराफाने तेथील ग्राहकांना 7 कोटीचा गंडा घातला असून तो परिवारासह डोंबिवलीतून फरार झाला. ग्राहकाच्या तक्रारीनुसार डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात या सराफाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत. दीपावलीसाठी आपले सुरक्षित ठेवलेले दागिने परत घेण्यासाठी गेलेल्या नागरिकांना डोंबिवलीतील प्रथमेश ज्वेलर्सने फसवल्याची घटना समोर आली आहे. याचा मालक अजित कोठारी यांनी अशा प्रकारे 15 कोटी रुपयांचा ग्राहकांना गंडा घातला आहे. गेली 15 वर्षापासून डोंबिवली येथे सराफाच्या व्यवसाय करणाऱ्या अजित कोठारी याने ग्राहकांचा विश्वास संपादन करत नवनवीन स्कीम सुरू केल्या. 10 तोळे सोन्याचे दागिने आमच्याकडे ठेवल्यास 12 महिन्यात 11 तोळे सोने मिळेल असे आमिष दाखवून कोठारी याने 100 तोळे गायब केल्याचा प्रकार समोर आला आहे. ग्राहक आपले ठेवलेले सोने परत आणण्यासाठी गेले असता यात हा सराफ आपले दुकान व घर विकून फरार झाल्याचे समोर आले. प्रथमेश ज्वेलर्स आहे जी फर्म 15 ते 16 वर्षापासून आहे. त्याचे मालक आहे अजित मोहनलाल कोठारी. यांनी जनतेचा विश्वास संपादन करून एवढी जुनी फॉर्म असल्यामुळे लोकांचा विश्वास बसलाच त्यांच्यावर. त्यांनी त्याचा गैरफायदा घेत त्यांच्याकडनं पैशाच्या स्वरूपात ठेवी ज्या 14% व्याज जे रिझर्व्ह बँकेच्या नियमाच्या बाहेर आहे किंवा नियमाप्रमाणे नाही अशा प्रकारे ठेवी घेऊन त्याचं 14% व्याज देण्याची स्कीम केली. दुसरे स्कीम सोन्याच्या मार्फत केली. सोन्याच्या बदल्यात 10 तोळे सोन्याच्या बदल्यामध्ये 11 तोळे सोनं वर्ष परत द्यायचं आणि हे सगळं सोनं आणि पैसे हे ते लोकांना वेळेवर परत देऊ शकले नाही. तपास करताना आमचं असं लक्षात आलं की हा पैसा त्यांनी रिअल इस्टेटमध्ये गुंतवला. ज्यावेळेस लोकांचे देणे वाढले आणि ते देऊ शकत नाही त्यावेळेस त्यांनी दुकान ज्या ठिकाणी प्रथमेश ज्वेलर्स हे चालत होतं तो दुकानाचा गाळाही त्यांनी विकला. त्यातलं फर्निचर आणि इतर लोकांना त्यांनी वाटून दिले नोकर लोकांना पैशाच्या मोबदल्यात आणि फ्लॅट होता त्याचीही खरेदी विक्री केली आणि हे करून त्यांनी दुकान बंद करून इथून पसार झाले. त्याबद्दल आमच्याकडे 8 जे गुंतवणूकदार आहेत ते 27 तारखेला येऊन आमच्याकडे गुन्हा दाखल झाला. त्यानंतर आम्ही तिथे नोटीस बोर्ड लावला की ज्यांचे कोणाचे पैसे गुंतले असतील त्यांनी पोलिसांना यावं आणि संकोचपणे तक्रार करावी. त्यामुळे आतापर्यंत आमच्याकडे 24 लोक आलेले आहेत. ही सदरची रक्कम जी आहे तर लिखित स्वरूपात तक्रार आमच्याकडे 2 कोटी 64 लाखाची आहे जवळपास. आणि जो IQ माहिती आहे सदरची हा जो फ्रॉड आहे हा जो अपहार आहे हा 7 कोटीच्या पुढे जातो आहे. त्यांचा आरोपींचा शोध चालू आहे. लवकरच त्यांना पकडण्यात येईल. आणि सदरचा पैसा मुख्यतः गरीब मध्यमवर्गीय लोकांचा असल्याने त्यांना तो मिळणे गरजेचं आहे आणि तो आम्ही मिळून देण्यात पोलीस तपास व्यवस्थित करून निश्चितच मिळून देऊ याची आम्हाला खात्री आहे. आमिषापोटी खोट्या प्रलोभनाला बळी पडू नका व आपला बँक पिन कोड किंवा अधिक लाभ देणाऱ्या खासगी दुकानदाराच्या कुठल्याही जाहिरातीला बळी पडू नका असे आवाहन जनतेला आधार न्यूजच्या माध्यमातून पोलिसांकडून करण्यात आले. सामान्यांचा पैसा सोनं वारंवार असं खराब होऊ नये यासाठी आधार न्यूजच्या माध्यमातून तुम्ही काय सांगू इच्छिता जनतेला? आम्ही तसं जे मोठे पब्लिक क्राऊड पुलिंग जे सण फेस्टिवल्स आहेत जसं पाडवा आहे दिवाळी पहाट आहे हे डोंबिवलीवर कार्यक्रम होतात. आम्ही पोलीस मित्र आणि इतर नागरिकांच्या सहकार्याने फलकावर सायबर क्राईम फसवणूक किंवा तुमचं पिन कोड कोणाला सांगू नका याबाबत नेहमी अवेअर करतच असतो. याबाबत आम्ही लवकरच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पब्लिकला अवेअर करण्याचं सोसायटीमध्ये जाऊन त्यांना अवेअर करणार आहोत की ज्या ठिकाणी तुम्हाला व्याज जास्त मिळतं ते निश्चितच फसवं असू शकतं.
त्याबद्दल खात्री करूनच त्या ठिकाणी पैसे गुंतवावे असं आमचं आव्हान राहील. डोंबिवलीतील प्रथमेश ज्वेलर्स या सराफाने ग्राहकांना अनेक आमिष दाखवून करोडो रुपये लुटले. मात्र त्याच्या पळून जाण्याने हा प्रकार थांबलेला नाही तर अनेक ज्वेलर्स अशा प्रकारच्या योजना राबवून ग्राहकांची फसवणूक करत आहेत. प्रथमेश ज्वेलर हा कोट्यवधी रुपयांची फसवणूक करून गायब झाला आहे. तरी देखील कल्याण डोंबिवली परिसरात ग्राहकांना सोन्याचे आमिष दाखवून मोठ्या प्रमाणात दुपटीने रक्कम देण्याचे फलक लावून असे प्रकार सर्रास सुरू आहेत. आजच्या ठळक घडामोडी अधिक बघण्यासाठी पाहत रहा आधार न्यूज. तर अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.